ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मराठा विद्यार्थी व तरुणांनी आरक्षणासाठी संघटित व्हावे, समर्जित घाटगे मराठा विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार। मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर एमपीएससी सह विविध स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या परंतु नियुक्ती रखडलेल्या विद्यार्थ्यांसह प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आरक्षण मिळवण्यासाठी संघटित व्हावे, त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार आहे, अशी ग्वाही आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हा अध्यक्ष समर्जित घाटगे यांनी दिली। आज एमपीएससी यूपीएससीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी माझी वेळ मागितली, त्याप्रमाणे आज 30 ते 35 विद्यार्थी कोरोनामुळे लिमिट असल्यामुळे आज भेटली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आरक्षण रद्द झाल्यामुळं आलेलं आरक्षण रद्द झाल्यामुळं त्याच्यामध्ये एमपीएससी यूपीएससी विद्यार्थी जी तयारी करतात की ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांचं सगळ्यात मोठं नुकसान व्हावं लागले, एज बारचा विषय असेल आणि पुढे आरक्षणाला किती वेळ लागेल त्याच्यामुळं मधल्या काळामध्ये जी उपयोजना आहेत या सगळ्यांवर त्यांच्यामध्ये प्रचंड फ्रस्ट्रेशन आहे। आता त्या लोकांनी फार स्पष्ट शब्दामध्ये आपलं फ्रस्ट्रेशन आमच्या समोर नोंद केलं आणि त्याप्रमाणे मी निर्णय घेतला या सगळ्यांच्या आग्रहाप्रमाणे की मी कोल्हापूर असेल, सांगली असेल, पश्चिम आशा असेल तर मी दौरा करणार आहे, कोल्हापूर जिल्हा पिंजून काढणार आहे, सांगली असेल, त्याच्यामध्ये एमपीएससी यूपीएससी आणि 11वी 12वीची जे आपल्या भव्य समाजची मुलं आहेत ज्यांना या आरक्षण झाल्यामुळे नुकसान झालंय त्यांना संघटित करणं, त्यांच्या व्यथा एकत्रित करून ऐकून घेणं आणि येत्या काळामध्ये मला असं वाटतं की युवकच एकत्र येऊन मराठा आरक्षणाची दिशा ठरवतील आणि माझं काम आहे की मराठा समाजाला संघटित करणं आणि तो दौरा एक पुढच्या 2-3 दिवसांमध्ये मी सुरू करणार।